सकाळी एकनाथ शिंदे यांची जी देहबोली होती त्यानुसार कुठेतरी ते कॉन्फिडंट आहेत आणि निलेश आपण गुवाहाटीला जाऊयात थेट कारण आमदारांना ब्रॅडिसन ब्लू मधन बाहेर काढण्यासाठी नेण्यासाठी बस आली आहे दोन बस, बसेस आपल्याला इथे दिसतात त्यामुळे कदाचित आता थोड्याच वेळात हे सर्वजण या हॉटेल मधन रवाना होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलेलं होतं की ते उद्या मुंबईत पोहोचतील जर आपण बघितलं तर सगळ्या आमदारांना जवळपास अकरा वाजता हॉटेलच्या लॉबीमध्ये येण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता हे दोन मोठ्या आलिशान बसेस या ठिकाणी रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दाखल होत आहेत आणि याच बसमध्ये बसून हे सगळे आमदार कामाख्यादेवीच्या देवीच्या दर्शनाला जातील आणि त्यानंतर थेट ते तिथून एअरपोर्टला जातील अशी देखील या ठिकाणी माहिती आहे पोलीस बंदोबस्त या हॉटेलच्या बाहेर अशा पद्धतीने वाढवण्यात आलेला आहे आणि हेच त्या दोन बसेस ज्यामधून आता पुन्हा एकदा या आमदारांचा प्रवास गुवाहाटीहून पुढं गोवा किंवा सुरतच्या दिशेने होणार आहे कॅमेरामॅन विजय राऊत चिकी घई एबीपी माझा गुवाहाटी तर रॅडिसन हॉटेल बाहेर सुद्धा घडामोडींना वेग आलेला आहे दोन बसेस पोहोचलेल्या आहेत या आमदारांना घेऊन जाण्यासाठी जशी माहिती मिकीने दिली सकाळी अकराच्या दरम्यान लॉबीमध्ये जमण्याचे आदेश या सर्व बंडखोर आमदारांनी दिले गेलेले आहेत तिथून हे सर्वजण कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील असा एक अंदाज आहे किंवा ते थेट विमानतळावरती सुद्धा रवाना होऊ शकतात या आमदारांना कदाचित थेट महाराष्ट्रात आणलं जाणार नाही सुरतला किंवा गोव्याला त्यांना नेलं जाईल सुरत ते मुंबई किंवा गोवा ते मुंबई हे अंतर विमानांना विचार करता साधारणतः एक ते दीड तासाचं अंतर आहे त्यामुळे आज रात्रीचा मुक्काम आमदारांचा महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राला लागून असलेल्या एखाद्या राज्यामध्ये असू शकतो त्यामुळे गोवा किंवा सुरत असे दोन पर्याय सध्या दिसतात दोन मोठ्या बसेस इथे पोहोचलेल्या आहेत सकाळी अकराच्या दरम्यान या सर्व आमदारांना लॉबीमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत एकनाथ शिंदेनी आज सकाळीच कामाख्या देवीचं दर्शन घेतलंय कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे या पहिली बस आणि त्याच्या मागं अजून एक बस कारण की जर आपण बघितलं तर पन्नास आमदार या ठिकाणी आहेत आणि हे सगळे जण आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत आणि तिथूनच हे एअरपोर्टला जातील अशी देखील माहिती ए बी पी माझाला प्राप्त झालेली आहे अर्थात एकनाथ शिंदे आता काही वेळापूर्वी कामाख्या देवीचे दर्शन करून आलेले आहेत आणि त्यानंतर आता इतर जे सगळे आमदार आहेत या बसमध्ये बसून कामाख्या देवीचे दर्शन करतील आणि त्यानंतर थेट एअरपोर्टला पोहोचणार आहेत अशी देखील माहिती प्राप्त झालेली आहे की ते हे सगळे आमदार आता गोव्याला जाऊ शकतात किंवा सुरतला पुन्हा एकदा जाऊ शकतात अशी देखील माहिती या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर बस ड्रायव्हर या ठिकाणी ही आलिशान मोठी बस वॉल्व बस घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत हॉटेलच्या आतमध्ये रॅडिसन हॉटेलच्या आतमध्ये सगळ्या गुवाहाटीवरनं हे आमदार रवाना होण्याची शक्यता आहे आता हेच पाहायचंय की हे आमदार सगळेजण थेट महाराष्ट्रामध्ये येत आहेत की गोव्याला किंवा सुरतला जात आहेत कारण एकनाथ शिंदेनी स्पष्टपणे उल्लेख केला मगाशी माध्यमांशी बोलताना हे सर्व आमदार उद्या